ओम शांती। लहान असताना आम्ही एक म्हण ऐकलेली होती, तू काढ मला केरातून, धान्य सांगतो तू काढ मला केरातून, मी काढेन तुला ऋणातून, अर्थात कर्जातून मी तुला मुक्त करेन। कुठली गोष्ट आपल्याला व्यर्थ घालवायची नाही आहे, सफल करायची आहे। असंच मी बघितलं आहे की लक्ष्मी कणसे माताजी आमच्या, त्यांना ही नेहमी सवय होती की गरिबीतून अगदी त्यांनी दिवस काढले होते, त्यामुळं धान्य वगैरे त्या वेचून घ्यायच्या, वाया जाऊ द्यायच्या नाहीत, आणि असं काही थोडंसं खराब धान्य असेल तर ते पक्ष्यांना घालणं वगैरे, जेणेकरून ते सफल होईल। आणि खरोखरच आम्ही पाहिलं की ज्यावेळेला त्यांनी शरीर सोडलं आणि परवा 27 तारखेला त्यांचं वर्ष श्राद्ध झालं, आणि सर्वच महिला 10-12 जवळजवळ बुंदीचे लाडू बनवत होत्या, आणि लाडू बनवून झाल्यानंतर बाहेर अंगणामध्ये बसून बनवत होत्या, लाडू बनवून झाले आणि थोडंसं अजून शिल्लक राहिले होते बनवून बनवण्यासाठी, तेवढ्यात एक कावळा येऊन त्या 10-12 मातांच्या मध्ये बसून जे खाली सांडलेलं जे होतं कणादाणा जो बुंदीचा आहे तो वेचून वेचून तो खात होता। सर्वजण म्हटलं की माताजींना ही सवय होती की धान्य कधी त्या वाया जाऊ द्यायच्या नाहीत, सफल करायच्या, आणि आतासुद्धा बघा हा कावळा असं करत आहे। वंडर वाटतं हे सगळं बघितल्यानंतर। आपल्या सर्वांना परमपिता परमात्मा हा संदेश देत आहेत की भोजन हे खूप मेहनतीनं शेतकरी बनवत असतो, कणादाणा विशेष तो धान्य पिकवत असतो, त्याच्या पाठीमागं खूप त्याची मेहनत असते, त्यामुळं अन्न वाया जाऊ देऊ नका। सेव्ह फूड, सेव्ह ह्युमॅन बीइंग। ओम शांती।